नमस्कार मित्रांनो, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण SS बाईकचं पूर्ण मॉडिफाय केलेलं आहे. मॉडिफाय म्हणजे ओल्डच कलर आहे, मॅटॅलिकमध्ये जो मरूममध्ये जो टोन येतो तो टोन आपण अप्लाय केला आहे. तर मित्रांनो, जे काही टाकी पॅनलचे घासकाम आहे किंवा त्याचा पहिला जुना ओल्ड पेंट रिमूव्ह कसा करायचा, तर याची माहिती मी याच्यामध्ये दाखवलेली नाही आणि हा व्हिडिओ मी थोडा शॉर्टलीच बनवणार आहे. कारण SSचे आपण बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, जे सुरुवातीपासून ते शेवटच्यापर्यंत जे काही स्टेप्स आहेत ते आपण त्याच्यामध्ये सर्व आपण पाहिलेलं आहे. तर याच्यामध्ये मी काय सर्व तुम्हाला पूर्ण माहिती देणार नाही. मी आता डायरेक्टली तुम्हाला पेंट अप्लाय केला आहे, म्हणजे ह्याच्यावरती अजून कोटिंग आपण अप्लाय केलेलं नाही. तर मित्रांनो, हे आता याच्यावरती आपल्याला स्टिकर अप्लाय करायचा आहे. आता स्टिकरमध्ये पण दोन तीन कलर आहेत, एक ग्रे आणि ब्लॅकमध्ये येतं आहे आणि दुसरं गोल्डन आणि रेडमध्ये येतं आणि तिसरं जे स्टिकरची थीम आहे ती ऑरेंज आणि गोल्डनमध्ये. तर ह्याच्यावरती आपण ऑरेंज जे आणि गोल्डन हे स्टिकर अप्लाय करणार आहे. स्टिकर मी ऑनलाईनच मागवलेलं आहे, कारण ऑफलाईन मला स्टिकर ते कुठंच अवेलेबल सापडलं नाही. तर अवेलेबल नसल्यामुळे मी ऑनलाईन त्याला ऑर्डर दिली होती. हे आता जस्टच स्टिकर आपल्याला मिळालेलं आहे. तर मित्रांनो, हे आपण स्टिकर याच्यावरती अप्लाय करणार आहे. तर तुम्हाला एक मिनिट मी काढून दाखवतो. हे स्टिकर हे मी फ्लिपकार्टमधून मागवलेलं आहे आणि मित्रांनो, ह्याची प्राईज मला 400 रुपये बसली. थोडंसं स्टिकर क्वालिटी आहे आणि दुसरी एक प्राईज होती ती 200 रुपयेवाली होती, पण ती काय एवढी मला खास वाटली नाही. स्टिकरचे म्हणजे जे थिकनेस आणि जी प्रिंट क्वालिटी आहे ती 200 रुपयाच्या स्टिकरमध्ये भेटत नाही आपल्याला. आणि हे जे स्टिकर आहे ओरिजिनल स्टिकर आहे, थोडंसं मॉडिफाय आहे, पण स्टिकरची क्वालिटी मला खूप आवडली. आणि स्टिकरचा ब्रँड बघा तुम्ही कोणता आहे तुमच्या लक्षात येईल. हा स्टिकरचा ब्रँड आहे. तर हे स्टिकर आपण याच्यावरती आता अप्लाय करणार आहे आणि स्टिकर अप्लाय केल्यानंतर याच्यावरती आपण क्लिअर कोटचे 1-3 लेअर अप्लाय. तर मित्रांनो, स्टिकर लावण्यापूर्वी टाकी पॅनल पूर्णपणे क्लीन करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण याच्यावरती स्टिकर अप्लाय करतो आहे. तर मित्रांनो, स्टिकर अप्लाय करत असताना तुम्ही शॅम्पू पाण्याचा पण यूज करू शकता आणि तुम्ही डायरेक्टली पण स्टिकर लावू शकता. आणि स्टिकर जर लावल्यानंतर ना मी याच्यावरती परत एकदा स्टिकरवरचे थोडेसे जे स्टिक राहिलेले असते ते आपण पूर्णपणे क्लीन करूनच त्याच्यावरती आपण कोटिंग अप्लाय करणार आहे. तर कोटिंगचे साधारणतः 3 लेअर अप्लाय करणार आहे, त्याच्यानंतर तुम्ही फायनल रिझल्ट पाहू शकता. आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही बरेच असे मित्र आहेत की चॅनलवरती येऊन व्हिडिओ पाहतात पण लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरतात. तर मित्रांनो, असं करू नका, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मित्रांनो, ह्या चॅनलवरती तुम्हाला असेच बरेचसे कॉन्टेंट पाहायला मिळतील. आणि मित्रांनो, जर तुमच्या मित्राची किंवा तुमची स्वतःची जर बाईक असेल आणि तुम्हाला रिपेंट करायची असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आणि मित्रांनो, मी 32 शिराळा या ठिकाणी राहतो, 32 शिराळामध्ये शेडगावडी चरण. आणि मित्रांनो, माझं नाव आहे संदीप नायकवडी आणि तुम्ही मला गुगल मॅपवरती मास्टरमाइंड आर्ट हे सर्च करून तुम्ही माझं लोकेशन मिळवू शकता आणि तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि फायनल रिझल्ट तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करायला विसरू नका. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.